प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे निवासस्थानी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। मुंडे साहेब असते तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी स्थिती असती। दुर्दैवाने मुंडे साहेब आज आपल्या सोबत नाहीत, मात्र त्यांचे विचार सोबत आहेत। त्यांच्या विचारांच्या सोबत राहून आपण काम करावं असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले। गेल्या 6 वर्षांच्या काळात एक दिवस झालं नाही की मुंडे साहेबांची आठवण झाली नाही। मुंडे साहेब हयात असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोरगरीब, दीन, दलित, आदिवासी, बंजारी या समाजासाठी काम करत राहिले। महाराष्ट्राच्या एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री पर्यंत झेप घेतली। कार्यकर्ता जोडणं व कार्यकर्त्यांवर त्यांचं अधिप्रेम होतं, त्यामुळे कार्यकर्त्यांना ते प्राधान्य द्यायचे। गोरगरीब माणसाचा नेता म्हणून मुंडे साहेबांकडे पाहायला जायचं। मुंडे साहेब अचानक निघून गेल्यामुळे आपल्या सर्वांची हानी झाली असून त्यामुळे आजही मुंडे साहेबांची कमी जाणवते। मुंडे साहेब असेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा होती। त्यांच्या प्रभुत्वामुळे अनेकांना त्यांनी घडवलं। आज मुंडे साहेब असते तर राज्याच्या राजकारणाची स्थिती वेगळी असती। एका व्यक्तीमुळे बराचसा प्रभाव जाणवतो। दुर्दैवाने मुंडे साहेब आज नाहीत, मात्र त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांच्या विचारांची सोबत राहून आपण काम करावं। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। त्यामुळे कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं। गोरगरीब माणसाचा नेता म्हणून मुंडे साहेबांकडे त्या कार्यकर्त्यामध्ये पाहिलं जाईल। मुंडे साहेब अचानक निघून गेल्यामुळे आपल्या सर्वांची हानी झाली। त्यामुळे आजही मुंडे साहेबांची जी आपल्याला कमी आहे ती आज आपल्याला जाणवते। मुंडे साहेब असेपर्यंत या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा होती, वेगळं त्या ठिकाणी त्यांच्या कृतित्वामुळे अनेकांनी त्यांनी घडवलं। आज मुंडे साहेब असते तर कदाचित राज्याच्या राजकारणाची स्थिती वेगळी असते। एकेका व्यक्तीमुळे बराचसा प्रभाव जाणवतो किंवा होतो। दुर्दैवाने मुंडे साहेब आज नाही, परंतु त्यांचे विचार आपल्या सोबत आहे, त्यामुळे त्यांच्या विचाराशी सोबत घेऊन आपण काम करावं, त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन काम करावं। अशीच दिन दलित आदिवासी गोरगरीब माणसाची सेवा आपल्याकडून आपण करावी एवढीच अपेक्षा आहे।